पहिलं तर मी दादांचा आभार मानतो की त्यांनी माझ्या गरिबासारख्या मुलाचं आता हातात घेतलं आहे, तर ते पुरं करणार नाही, मला लय अभिमान आहे. आणि ह्यांचं बी आभार मानतो, लय बरं वाटतंय, आता माझं घर होत आहे ना, मला लय अभिमान. तू दादांना भेटायला गेला होतास दसऱ्याला, भेटल्यानंतर दादा बोलले होते की ते प्रेक्षकांना सांग काय बोलले होते दादा, काय बोलले होते भेटायला गेला होतास त्यावेळेस, दादा काय म्हणाले होते तुला, दादाच तुमचं काय बोलणं झालं घराच्या संदर्भात? दादा म्हणलं तू असं घर बघितलं नाही तसं तुला बनवून देणार, इतकं क्वालिटी नादच नाही, अख्खी तुझी फॅन आले ना भागाय म्हणले पाहिजे, काय केलं. आणि ज्या पद्धतीने दादांची तुझी 2 दिवसापूर्वी भेट झाली आणि त्यानंतर लगेच ताबडतोब अधिकारी आलेले आहेत, आर्किटेक्चर आलेले आहेत, पाटील साहेब आलेले आहेत, कसं वाटतंय? बरं वाटतंय, आनंद झालाय, काय सांगू अजून. तर घर झाल्यानंतर ना बिग बॉस असं नाव देणार घरचं असं सोशल मीडियाचं व्हायरल, बिग बॉसचं नाव कोणणं नाही त्याच्यावर आणि माझ्या आईबापांचा फोटो लावणार नाही, कारण त्यांच्यामुळं आणि माझ्या अख्ख्या महाराष्ट्राच्या आयांनी आणि बहिणींनी आणि भावांनी सपोर्ट केल्याबद्दल महाराष्ट्राचं आभार मानतो आणि माझ्या आयांचं आणि भावांचं आणि बहिणींचं लय काळजापासून आभार मानतो. असं काय दादांशी संभाषण केलं की दादा इतके खळबळून नाही, एक थोडंसं सांगा त्यातलं काही, एक दोन वाक्य सांगा फक्त. बिग बॉस मधले काहीतरी त्यांनी सांगितलं, बिग बॉस मधले हास्यात लोक म्हणजे दादा तर लय हसलं, काय सांगू, म्हणजे माझ्या डोळ्याला बोलत होतो ना, काय झपुक झुपुक बाच्चा झपुक झुपुक बाच्चा, आयला भिऊ ना पेलो आदम बाट हसतोय माझा बाच्चा. आणि त्यांना दादांना सांगितलं ना, दादा इतका हसत होतो ना, मला लय दादांनी टाइम दिला, मला लय बरं वाटलं, लय इतका आनंदात होत, लय खुश होत, दादा खूप हसले तुझ्यामुळे, लय म्हणजे लय काय सांगू, इतका हसत होत दादा, मस्त हसत होत, लय खुश झालत, लय आनंद, लय हसलं, लय हसलं. सूरजचे फॅन या ठिकाणी सगळे भेटायला आलेत, पण नशीब असं इथं फॅन सुद्धा नाहीये, पण हे दादा एसी आणि वातानुकूलित घर सूरजला बांधून देणार ह्यातील मात्र शंका नाही.